Assalamualaikum मुलानो, सुप्रभात, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, कसे आहात? अगदी धष्ट पुष्ट हो की नाही? चला तर आजच्या या ऑनलाईन लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करत आहे. मुलांनो, मी आपली शिक्षिका खान तस्नीम मोहम्मद अजीम कुरेश नगर मनपा शाळा क्रमांक 1 येथे कार्यरत आहे. आमच्या मुख्याध्यापकांचं नाव आदरणीय शेख फैयाज अहमद आहे. तसेच आमचे विभाग निरीक्षक अल्मा सफरोज मॅडम आहेत. आज मी तुमच्यासाठी काही वेगळं घेऊन आलेलं आहे. आपण दररोज कथा किंवा पाठ असे घटक शिकतो व वाचतो, पण आज मी तुमच्यासाठी काही वेगळं घेऊन आले आहे. तर ते काय वेगळं आहे ते तुम्हाला नक्कीच लवकर कळेल. त्यासाठी तुम्ही आमच्या लाईव्ह लेक्चर शेवटपर्यंत बघायचे आहे, बरं का? मधून कोणी जायचं नाही, आपल्याला खूप मजा येणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. ते तुम्ही सांगायचे आहे की तुम्हाला चित्रामध्ये काय काय दिसत आहे. ठीक आहे? रेडी आहात सगळे तुम्ही? ओके, चला तर सर्वात प्रथम मी तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे. तुम्हाला एक चित्र स्क्रीनवर दिसत आहे. त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे? एक दोन चार मुलं आपलं माईक अनम्यूट करून जरा सांगा बरं. ऐकायला येत आहे सगळ्यांना? कावडा, पाणी. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबास. कावडा पाणी. कावडा आहे, मटका आहे, आणि तो पाणी पिण्याचा प्रयत्न करतोय, होय का नाही? हा, आता दुसरं बघूया चित्र आपण. हे बघा काय दिसतंय तुम्हाला ह्या चित्रामध्ये. काय दिसतंय? कावळा काय करतोय मुलांनो? सर जरा कंकड कर दीजिए. हा हा बोला. कंकड आहे, कंकड मटका मटक्यामध्ये. हा हा, मराठी मराठी बोलण्याचा प्रयत्न खूप छान करताय तुम्ही मुलांनो. हा, कावळा काय करतोय मटक्यामध्ये. कावळा आहे, कंकड आहे, मटका आहे पाणी. हा छान, खूप छान. हा आता ऐका, हा कावळा काय करतोय मटक्यामध्ये? तो छोटे छोटे दगड घालण्याचा प्रयत्न करतोय, होय की नाही? आता आपण तिसरं चित्र बघूया. त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? काय दिसतंय ह्या चित्रामध्ये आपल्याला? कावडा मटकेमध्ये कंकड डालत होता. हा, घालत आहे. डालत आहे नाही, घालत आहे. बहुत अच्छे बेटा. हा, कावडा काय करतोय? खाली पडलेले जे छोटे छोटे दगड आहेत
ते दगड आपल्या तोंडात उचलून तो पाण्यामध्ये घालतोय. नंतर आता काय दिसत आहे चित्रामध्ये तुम्हाला? काय दिसत आहे मुलांनो चित्रामध्ये तुम्हाला? आपण हे जे आहे आपण कधीतरी बघितलं आहे लहानपणी, हा ऐकलं आहे. हा बोला. कंकड. हा हा तो घालतो मटक्यात, मग नंतर काय होत? कावळा पाणी. शाबास. कावळा पाणी पी लेते आहे. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. पितो. कावळा पाणी पितो. दगड घालल्यानंतर कंकर डालने के बाद पाणी जो है वो पाणी जो है वो ऊपर आता है ना. दगड घालल्यानंतर पाणी वर येतो आणि कावळा पोटभर पाणी पितो आणि काव 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 करत उडत जातो. हो की नाही? आपण लहानपणी हे बघितलेलं पण आहे आणि हे ऐकलं पण आहे आजी आजोबांच्या तोंडानं. हो का नाही? तर हे सगळं काय आहे तुम्ही सांगा मला. हे आम्ही जे चित्र तुम्हाला दाखवले हे काय आहे? काय आहे हे? इसको क्या बोलते हैं हम लोग उर्दू में बच्चों? अच्छा उर्दू में ही बता दो. इसको उर्दू में हम बच्चों क्या बोलते हैं? हमने जो अभी चार चार तस्वीरें देखी हमने और उससे हमने एक सबक लिया या फिर एक हमने कुछ सबक लिया, तो उसको हम क्या कहते हैं उर्दू में? बोलो बच्चों क्या है ये, क्या दिख रहा था आपको? कहानी. वेरी गुड वेरी गुड. हाँ ये क्या है? कहानी है. उर्दू में हम इसको कहते हैं कहानी, स्टोरी. इंग्लिश में इसको स्टोरी कहते हैं. आणि मराठी मध्ये ह्याला म्हणतात गोष्ट. गोष्ट ये लफ्ज सुने कभी? गोष्ट जिसको कहानी कहते हैं. हाँ ठीक है, समझ में आया? हे आपण जे चित्र पाहिले आता ते कावळ्याची गोष्ट होती. आपण लहानपणी हे ऐकली पण होती. हो का नाही? हाँ जैसा हम उर्दू में बोलते एक कौवा प्यासा था, जग में पानी थोड़ा था, कौवा डाला कंकर, पानी आया ऊपर, कौवा पिया पानी, खत्म हुई कहानी. ये हम लोग उर्दू में भी बड़बड़ चुके हैं ना छोटी क्लास में हम लोग. तर आता मुलांनो ही काय आहे? एक गोष्ट आहे. तर मुलांनो आज आपण गोष्ट कशी तयार करतात हे शिकणार आहोत. मुलांनो गोष्ट लिहिणे ही एक कला आहे. गोष्ट लिहिणे ही एक कला आहे. तुम्हा सर्वांना गोष्ट ऐकायला व वाचायला खूप आवडते. हो की नाही? तुम्हाला सर्वांना आवडते की नाही गोष्ट ऐकायला? मला तर खूप आवडते हा गोष्ट ऐकायला पण आणि वाचायला पण. तर मुलांनो आज आपण गोष्ट कशी तयार करतात हे शिकणार आहोत. आई आजोबा आई आजी आपली लहानपणी असताना आपण आपल्याला गोष्ट बोलून झोपत होते. हो का नाही? तर मुलांनो आज आम्ही शब्दांपासून कसे गोष्ट तयार करतात हे आपण शिकणार आहोत. ठीक आहे? गोष्ट लेखन त्याला म्हणतात. गोष्ट लेखन, लेखन यानी लिखना और गोष्ट यानी कहानी. तो कहानी कैसी लिखी जाती है आज ये हम सीखेंगे. मुलांनो तुम्हाला शाळेत परीक्षेमध्ये पण हा प्रश्न विचारला जातो. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मस्तपैकी एक गोष्ट तयार करा. हो की नाही? जैसे हम उर्दू में बच्चों आपको चार अल्फाज देते हैं, तीन या चार अल्फाज, और उस अल्फाज की मदद से हमको कहानी बनाना होती है कि नहीं? तो हम उससे बहुत अच्छी कहानी बनाते हैं जो हमारे दिमाग में आते रहता है, हम वो बनाते हैं, है कि नहीं? तो तर मुलांनो 25 निकष जे आहे त्यामध्ये एक निकष गोष्ट लेखन पण आहे. म्हणजे मुद्द्यांवर गोष्ट लेखन करायची आहे. तर आज आपला एक निकष पण पूर्ण होणार. हो की नाही? तर चला आपण गोष्ट लेखन करूया.
हाँ स्क्रीन वर तुम्हाला काही दिसत आहे। आपण आता गोष्ट तयार करताना आपण लक्षात काय ठेवायचे आहे ते मुद्दे आपण बघूया। ठीक आहे, स्क्रीन वर तुम्हाला इकडे दिसत आहे। पहिली आहे, गोष्ट ही नेहमी भूतकाळ पास्ट टेन्स मध्ये लिहिले जाते। पास्ट टेन्स, जैसा कि हम इंग्लिश में भी टेन्स पढ़ चुके। पास्ट मतलब जमाने माजी, भूतकाल मतलब जमाने माजी। तो बच्चों जब हम कहानी लिखते हैं तो हमारा हर जुमला पास्ट टेंस में होना चाहिए, जमाने माजी में होना चाहिए। जैसा हम लिखते हैं पुराने जमाने की बात है, पुराने जमाने की बात थी, एक राजा था, उसकी रानी थी, हाँ उसकी रियाया बहुत खुशहाल थी। ये जो था थी थे, हाँ ये जो लफ्ज है ये क्या दिखाता है, ये जमाने माजी को दिखाता है कि ये जो कहानी है वो भूतकाल में हो चुकी है। तर आपण कधी ही गोष्ट लिहिता ना हा मुद्दा नेहमी आपण लक्षात ठेवायचा आहे कि आपला प्रत्येक वाक्य भूतकाळामध्ये असला पाहिजे। समझ में आया बच्चों ये अपने अपना ये पहला मुद्दा? ठीक है, दूसरा मुद्दा देखेंगे, गोष्ट ही काल्पनिक असते। काल्पनिक मीन्स मैं इसको उर्दू में ही समझाऊंगी, आपको ये थोड़ा हार्ड लगेगा। जैसे ख्याली, जैसे हमको चार लफ्ज दिए गए हैं और हमें उस पर हमारे ख्याल में, हमारे दिमाग में जो भी हम तस्वीर कर रहे हैं उनको लफ्जों की मदद से हमको जुमलों में लिखना है। तो कहानी जो है वो काल्पनिक होती है। हर एक का दिमाग अलग है, हर एक का सोचने का अंदाज अलग है ना, हर एक के तस्वुरात अलग होते हैं, कोई अलग सोचता है, कोई अलग सोचता है ना। तो जिसके दिमाग में जो चल रहा है वो अपने हिसाब से, अपने तस्वुर के हिसाब से वो लफ्जों की मदद से जुमले बनाकर अपनी कहानी को पूरा करता है। तर गोष्ट ही काल्पनिक असायला पाहिजे। नंबर तीन, गोष्ट मुद्देसूद असावी। मुद्देसूद मतलब पॉइंट टू पॉइंट, हा एकदम पॉइंट टू पॉइंट आपल्याला लिहायची आहे। असं नाही कि आपले जे दिलेले शब्द आहेत ते वेगळे आणि आपली गोष्ट वेगळी, असं व्हायला नको पाहिजे। म्हणजे जो हमको अल्फाज दिए गए हैं कहानी बनाने के लिए, हमको जो अल्फाज दिए गए हैं वो अल्फाज और हम जो उसके ऊपर कहानी बना रहे हैं उन दोनों में क्या होना चाहिए, लिंक होना चाहिए बच्चों। हाँ, मुताबिकत होना चाहिए कि ये जो पॉइंट है वो हमारी कहानी से रिलेटेड होना चाहिए। तो हमारी जो कहानी है वो पॉइंट टू पॉइंट होना चाहिए, ज्यादा फेकम फाक उसमें नहीं चलेगी, है ना। और ज्यादा फेकम फाक भी हम करेंगे तो बहुत लेंदी भी हो जाएगी, है कि नहीं। हमारी जो गोष्ट है वो बिल्कुल पॉइंट टू पॉइंट मुद्देसूद असावी। हे तीन मुद्दे आपल्याला कळाले। आता चौथा बघूया आपण, गोष्टीला संपर्क शीर्षक असावा। संपर्क शीर्षक असावा। शीर्षक मतलब बच्चों हम बोलेंगे यहाँ पे उर्दू में उनवान। हम जो हम लफ्जों की मदद से हमने कहानी तैयार की है उस कहानी को हम जो उनवान देंगे वो हमारी कहानी से रिलेटेड होना चाहिए। हाँ, जैसे हमने अभी हमने जो कौवे की कहानी देखे, वो एक कौवा था, प्यासा था, फिर वो जंगल जंगल पानी की तलाश में घूम रहा था, फिर एक जगह उसने मटके में पानी देखा, फिर उसने उसको एक तरकीब सूझी कि ये पानी को ऊपर कैसे लाया जाए। तो फिर उसने जो बाजू में कंकर पड़े हुए थे वो मटके में डाले और इस तरह से पानी ऊपर आया और कौवे ने पानी पीकर वो उड़ गया, है कि नहीं। तो उसके लिए हमने क्या शीर्षक दिए थे, उन्वान दिए थे, प्यासा कौवा। प्यासा कौवा है ना, उससे रिलेटेड ही है ना बच्चों। तो हमारा जो आपल्या गोष्टीचा जो शीर्षक असेल तो आपल्या गोष्टी गोष्टला संपर्क असला पाहिजे। पाचवा आहे, प्रत्येक गोष्टी पासून तात्पर्य मिळाला पाहिजे। तात्पर्य मिळाला पाहिजे। देखो बच्चों, यहाँ पे हमें वेलांटी, काना, मात्रा और ह्रस्व उकार, दीर्घ उकार, इन सब का ख्याल रखना जरूरी है। मराठी जब भी हम लिखते हैं या पढ़ते हैं तो हमें इन चीजों का ख्याल रखना जरूरी है। तो देखो, एक लफ्ज है यहाँ पे तात्पर्य।
तो ये थोड़ा हार्ड भी लफ्ज है हमारे सुनने में और देखने में कम आता होगा शायद, तो ये इसको हम जहन नशीन कर ले। तात्पर्य, तात्पर्य मतलब सबक। हमारी जो कहानी है वो सबक आमोज होना चाहिए, है ना। हम कोई भी कहानी पढ़ते हैं तो हमको एंड में कुछ ना कुछ सबक मिलता है उससे, है कि नहीं। तो आपली प्रत्येक गोष्ट त्यामधून आपल्याला तात्पर्य मिळाला पाहिजे कि अरे वो कहानी हमने पढ़े थे, उस कहानी में ऐसा ऐसा हुआ था और उस कहानी से ना ये सबक मिलता है, तो मैं भी इस सबक को याद रखूंगी और जब भी कोई वैसी सिचुएशन आएगी तो मैं इस सबक को याद रखूंगी और ऐसा नहीं करूंगी। ऐसा हम दिमाग में हमारे बिठा लेते हैं कि नहीं। तर मुलांनो, गोष्ट तयार करताना आपण लक्षात ठेवायचे हे मुद्दे आपण स्क्रीनवर पाहिले आहेत, हो की नाही। आता ह्यासाठी मुलांनो आपल्याला शब्द भंडार खूप पाहिजे। शब्द भंडार मतलब अल्फाज का जखीरा। और हमारा अल्फाज का जखीरा कैसा बढ़ेगा बच्चों? हाँ, तो हमारा अल्फाज का जखीरा बच्चों न्यूज़पेपर पढ़ने से बढ़ेगा। बढ़ेगा पुस्तक, अलग अलग किताबें पढ़ने से, रिसाले, बच्चों के जो छोटे मोटे रिसाले आते हैं, हाँ वो पढ़ने से हमारा जो अल्फाज का जखीरा है वो बढ़ेगा। तर मुलांनो शब्द भंडार आपल्याला वाढवायला पाहिजे, कारण गोष्ट तयार करताना आपल्याला विविध शब्दांची गरज असते आणि आपल्या आपल्याजवळ जर शब्दांचा भंडार असला तर आपली गोष्ट मस्तपैकी छान सी बनणार होय आहे, ठीक आहे। तर चला आपण आहे ना आता आज एक मस्तपैकी गोष्ट बनवायची आहे। मी एकटी नाही बनवणार, तुम्ही पण बनवणार, ठीक आहे। तर चला स्क्रीनवर बघूया। खालील शब्दांचा वापर करून सुंदर गोष्ट तयार करा। इथे बघा स्क्रीनवर फक्त चार शब्द दिलेले आहेत, हिना, इच्छा, वाढदिवस, आनंद। हे बघा, आपल्याला दिलेली शब्दांची संख्या अगदी मर्यादित असते। हा मर्यादित मतलब महदूद, लिमिटेड। ऐसा नहीं कि हमें बहुत सारे अल्फाज दिए जा रहे हैं, 8-10 अल्फाज, और उसकी बिना पर हमें कहानी बनाना है। नहीं, तुम्हारी छोटी क्लास है तो यहाँ पे तुमको 4 या 5, ज्यादा से ज्यादा 5 अल्फाज दिए जाएंगे और उसके ऊपर हमें कहानी बनाना है। या मर्यादित शब्दांपासून आपल्याला आपली गोष्ट तयार करायची आहे। मुलांनो तुम्ही जेव्हा 9वी किंवा 10वी वर्गात जाणार ना तेव्हा तुम्हाला 7 किंवा 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो। 7 या 5 मार्क्स के लिए आपको 9वी या 10वी में ये सवाल पूछा जाएगा। हाँ बच्चों, इसलिए इस बात को जहन नशीन कर ले के जुमलों ये लफ्जों की मदद से हमें किस तरह से कहानी बनाना है। आज जर तुम्ही हे शिकलात ना, नंतर तुम्हाला 9वी व 10वी वर्गात माझी आठवण येईल बरं का, के हो हे मिस होते आणि आम्हाला ह्यांनी ना गोष्ट कसे लिहितात हे शिकवलं होतं। तर मुलांनो हे शिकल्यानंतर तुम्ही तुमच्या डोक्यात हे ठेवायचं आहे की हे कसं बनवायचं, ठीक आहे। आपल्याला गोष्ट लिमिटेड म्हणजे मर्यादित शब्दांपासून बनवायची आहे। हा मुलांनो गोष्ट तयार करायला प्रश्न तुम्हाला दिले जातात तेव्हा घाबरायचं नाही की अरे हा कुठला प्रश्न आला आता, हा आता आम्ही काय करणार, असं नाही। घाबरायचं नाही, आपण हे जे आहे ते गोष्ट बनवायचं। तर आज आपण शिकणार आहोत दिलेल्या शब्दांच्या आधारे गोष्ट कशी तयार करतात याचा एक नमुना स्क्रीनवर तुम्हाला दिलेला आहे। हाँ, पहिला आहे हिना, इच्छा, वाढदिवस, आनंद। जेव्हा आपण हे शब्द वाचतो तेव्हा आपल्या डोक्यात काहीतरी नवीन कल्पना येते, म्हणजे हिना म्हणजे एक मुलगी आहे, तिची काहीतरी इच्छा आहे। हाँ, भौतिक तिची दिलेला आहे वाढदिवस करायची इच्छा आहे आणि वाढदिवस केल्यानंतर तिचा आनंद व्यक्त करणार आहे, है की नाही। मग ते कसं आनंद व्यक्त करणार ते आपण ह्या छोटीशी गोष्ट बनवून लिहिणार। चला तर मी आहे ना स्क्रीनवर एक छोटीशी गोष्ट बनवलेली आहे, हिनाचा वेगळा वाढदिवस।
आपण काय करतो वाढदिवस असल्यावर, जरा सांगा बरं का, कोण एक सांगा, जरा कोणतरी एक मुलगा सांगा, आपण वाढदिवस असल्यावर काय करतो, काय करतो मुलांना वाढदिवस असल्यावर, आपला वाढदिवस असल्यावर, बर्थडे असल्यावर आपण काय करतो? आता उद्या आपला बर्थडे आहे, कोणाचा तरी बर्थडे आहे, हा काय करतो आपण? एक दोन मुलं आपलं माईक अनम्यूट करून जरा सांगा बरं, बर्थडे असल्यावर तुम्ही काय करता, काय काय करता ते सांगा, उर्दू मध्ये सांगा, चालेल? जन्मदिन मनाते हैं। हाँ, कैसे मनाते हैं बच्चों? आप अपना जन्मदिन कैसे मनाते हैं मुझे बताओ। जन्मदिन जब आता है तो कोई कोई घर सजा करके काटते हैं, पार्टी रखते हैं। बस, वेरी गुड वेरी गुड। और क्या करते हैं? बस और गिफ्ट देते हैं जिसका बर्थडे है उसको, और अलग अलग गिफ्ट देते हैं। वेरी गुड वेरी गुड। इसका बर्थडे, हाँ आता कुणीतरी सांगितलं केक, केक कापतो आपण, काय करतो, केक कापतो, हो की नाही? यस मॅम, यस मॅम। हाँ हाँ, तर आम्ही घर सजवतो। हाँ वेरी गुड, नवीन कपडे घालतो आपण, हो की नाही? आपला बर्थडे असला की आपण आई बाबांना सांगतो मला नवीन कपडे पाहिजेत, होय की नाही? मग जर बर्थडे आला की मग केक घेऊन येतो, मग घर सजवतो, मग आपल्या मैत्रिणींना बोलवतो, मग केक कापतो, मग सगळे हॅपी बर्थडे बोलतात, हो की नाही? हे आपला बर्थडे होतो असतो असं आपण करतो। पण हिना आपला बर्थडे जे आहे ते वेगळा वाढदिवस करत आहे, कसं वेगळा ते आपण बघूया। हिना नावाची एक मुलगी होती, मस्त गोष्ट आया, बहुत अच्छी कहानी है और सब कामोज कहानी है, इसलिए आपने गौर से सुनना है, क्योंकि इसके बाद आखिर में मैं सवालात करूंगी, तो इस कहानी के ऊपर डिपेंड बहुत सारे सवालात हैं, हाँ तो आप उसके जवाबात देंगे, इसलिए इसे गौर से सुनना है। हिना नावाची एक मुलगी होती, ती खूप श्रीमंत घराची मुलगी होती, तिचे वडील मोठे व्यापारी होते। साथ में मैं उर्दू में भी तुमको समझाती हूँ इसका मतलब। हिना नाम की एक लड़की थी, हाँ वो बहुत अमीर घराने से ताल्लुक रखती थी, श्रीमंत, श्रीमंत मतलब अमीर, आणि ह्याचा उलट काय होतो, गरीब, श्रीमंत का उलट गरीब। हा हिना जो है वो बड़े ही अमीर घराने से ताल्लुक रखती थी, तिचे वडील मोठे व्यापारी होते। हा उसके जो वाली साहब थे वो बड़े ही बिजनेसमैन थे। तिची आई एका शाळेची शिक्षिका होती, शिक्षिका मीन्स टीचर। उसकी जो माँ थी, वालिदा थी, वो एक स्कूल की टीचर थी। घरात नौकर चाकर, पैसा अड़का, बंगला, गाड़िया, सर्व काही होते, खूब सुखी कुटुंब होते। जो हिना थी वो अपने माँ बाप की इकलौती बेटी थी बच्चों, और घर में किसी चीज की कमी नहीं थी, घर में नौकर चाकर थे, पैसा बहुत सारा था, पैसा अड़का। हाँ यहाँ पे एक लफ्ज है जो जिसको हम कहेंगे मखलूद, बंगला गाड़िया सर्व काही होते, सब कुछ था, और उनका उनकी जो फैमिली थी वो बहुत ही खुशहाल थी। आता नंतर बघूया काय होतंय। हिनाची शाळा घरापासून काही दूर अंतरावर होती, हिनाची शाळा काही दूर अंतरावर होती घरापासून। ड्रायव्हर काका रोज हिनाला शाळेत सोडवायचे आणि आणायचे। हिनाचे खूप मैत्रिणी होत्या। अब हम क्या करते, स्कूल जाते वक्त हम भी बस से जाते, ट्रेन से जाते, रिक्शा से जाते हैं कि नहीं? लेकिन ये तो बहुत गरीब घर, अमीर घराने से ताल्लुक रखती थी। हिना की स्कूल जरा दूर थी घर से, तो ड्राइवर काका, उनके जो ड्राइवर काका थे हिना के, वो रोजाना स्कूल उसको कार से लेकर जाते थे और कार से लाकर घर में छोड़ते थे। हिना के बहुत सारे दोस्त थे, सहेलियां थी। आता नंतर बघूया। हिना शाळेला रोज ज्या मार्गाने जायची, त्या मार्गावर गरिबांची वस्ती होती। वस्ती मतलब बस्ती, हा एक इलाका था। हिना जिस रास्ते से गुजरती थी वहां पर
गरीब लोगों की कुछ बस्ती थी, कुछ गरीब लोग रहते थे वहां पर। तिथे छोटी छोटी मुलं फाटक्या तुटक्या कपड्यांमध्ये खेळत असायची। मुलांनो माझ्या बोलण्यावर तुम्ही सगळं लक्ष द्यायचं हा, मी कसे बोलते, कुठल्या शब्दाला मी कसे बोलते आणि माझं उच्चारण काय आहे। त्यामुळे तुम्हाला वाचताना सोपे जाईल, ठीक आहे। तिथे छोटी छोटी मुलं फाटक्या तुटक्या कपड्यांमध्ये खेळत असायची। वहां पर उस बस्ती वहां पर छोटे 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 बच्चे फटे पुराने कपड़े पहनकर खेलते रहते थे। अब जब गरीब बच्चे रहते तो उनके पास पहनने के लिए कपड़े नहीं रहते ना बच्चों, तो पैवंद लगे हुए सिले हुए फटे फटे पुराने कपड़े पहने हुए थे। खाण्याच्या वस्तूंसाठी रोज भांडत असायची। खाण्याच्या वस्तूंसाठी, हाँ खाने पीने की चीजें रहती ना उसके लिए बच्चे वो आपस में झगड़ते थे, है कि नहीं। हमारे घर में भी कोई चीज आती है खाने के लिए और अगर हमको पसंद रहती है तो हम भाई बहन क्या करते हैं, आपस में शेयर करके खाते हैं कि नहीं। लेकिन गरीब बच्चों के पास तो वो भी चीजें नहीं रहती, ते आपसात काय करायची, भांडत असायची। खाण्याच्या वस्तूंसाठी रोज भांडत असायची। हिना हे रोज बघत होती। ती गाडी मध्ये जाताना, शाळेत जाताना किंवा येताना ती गाडी कार मध्ये बसून सगळं बघायची कि ही मुलं काय कसं राहतात, काय खातात। तर तिला खूप वाईट वाटायचं। हिनाचा वाढदिवस दिवाळीच्या सुट्टीत यायचं। दिवाळीची सुट्टी, दिवाळी की छुट्टी हमको रहती है ना बच्चों 10 दिन 12 दिन। तो जब दिवाळी की छुट्टी रहती है तब इसका वाढदिवस आता था, जन्मदिन आता था। हिना आपला वाढदिवस दरवर्षी खूप थाटाने साजरा करायची। हिना अपना बर्थडे हर साल बड़े ही जोश खरोश के साथ मनाती थी। हम भी मनाते हैं ना, जब भी हमारा बर्थडे आता है हम नए कपड़े लाते हैं, केक लाते हैं, घर को सजाते हैं, सहेलियों को दावत देते हैं, रिश्तेदारों को दावत देते हैं, तब उस दिन हमको अलग फील होता है कि नहीं। प्रत्येक वेळा नवीन नवीन कल्पना तिच्या डोक्यात यायचे। प्रत्येक वेळा नवीन नवीन कल्पना तिच्या डोक्यात यायचे। हर वक्त उसके दिमाग में बहुत अलग अलग ख्यालात आते थे। बहुत ही सुलझी हुई और समझदार बच्ची थी बेटा ये हिना। तो ये जो बच्ची थी उसको दूसरों को खुश देखने में उसको बहुत खुशी होती थी। हाँ तो वो बहुत होशियार थी, समझदार थी, दूसरों के दर्द को समझने वाली बच्ची थी। तो हर टाइम उसके दिल में, उसके दिमाग में अलग अलग कल्पना ख्यालात आते थे। कभी मैत्रिणी बरोबर बागेत जायची, तर कधी अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम जायची। हिना काय करायची, हिना कधी बर्थडे आल्यावरती आपल्या आपल्या मैत्रिणींना घेऊन बागेत जायची, कधी अनाथ आश्रम। अनाथ आश्रम जिथे अशी मुलं राहतात ज्यांचे आई वडील नसतात, जिनके माँ बाप नहीं होते ना बच्चों, ऐसे बच्चे वहां पर अनाथ आश्रम में रहते हैं। हाँ तो अनाथ आश्रम जाती थी वो बर्थडे के दिन। और कहाँ जाती थी, वृद्धाश्रम, जहाँ पर बूढ़े लोग जहाँ पे रहते हैं उसको वृद्धाश्रम कहते हैं। तो वहां पर जाकर वो अपना बर्थडे सेलिब्रेट करती थी। ह्या वाढदिवसाला तिने आपल्या आई बाबांना काहीतरी सांगितले। आता काय काय सांगितले हे माहित नाही हा। तिने आपल्या आई बाबांच्या कानात काहीतरी सांगितले व स्वतः जमा केलेले पैसे व त्याच बाबांनी काही पैसे भर घालून आपल्या दोन मैत्रिणींना घेऊन बाजारात गेली व खूप मिठाई, खेळणी, कपडे, पुस्तके व स्टेशनरी घेऊन त्या गरीब लोकांच्या घरी गेली। काय केलं हिनाने, आपला जो पैसे जमा करतात तो गल्ला असतो ना, गल्ला आपण म्हणतो, तो गल्ला तिनं फोडून टाकलं आणि स्वतः जमा केलेले जे पैसे होते ते थोडेसे होते त्यात तिने आई बाबांकडून काही पैसे घेतले व त्यात भर घातली, म्हणजे जास्त पैसे झाले ना, आणि ते पैसे घेऊन ती बाजारात गेली आपल्या आपल्या मैत्रिणींना घेऊन। आणि तिथे जाऊन
तिने त्या गरीब मुलांसाठी खूप मिठाई, खेळणी, वेगवेगळी खेळणी आणि नवीन नवीन कपडे घेतले आणि त्यात आणखी काय घेतलं, पुस्तके घेतली त्या मुलांसाठी आणि स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे पेन, पेन्सिल, रबर, स्केल, वही, हा पुस्तके, हे सगळं घेतलं तिनं. आणि कुठे गेली ती? गरीब लोकांच्या घरी गेली. त्या सर्व गरीब मुलांना हिनाने बोलावले व छान गोळा बनवायला सांगितला. ती कुठे गेली? त्या गरीब वस्तीमध्ये गेली ती हिना. आणि तिनं त्या लोकांना आणि मुलांना बोलावले आणि मुलांना काय सांगितले, तुम्ही छानसा गोळा बनवा. गोळा मतलब दायरा, गोल दायरा नुमा बच्चों को उसने बिठाया हिनाने. दायरा नुमा बच्चों, दायरा जैसा गोल हम बनाते वैसा दायरा करके बच्चों को बिठाया. आणलेली खेळणी, कपड़े, मिठाई व पुस्तके त्यांना वाटप केली. जे काही हिनाने घेऊन बाजारातून घेऊन आली होती, खेळणी, कपडे, मिठाई, ते त्यांना सगळ्यांना वाटप केली. हिनाने त्यांना सांगितले, आता म्हणा हॅपी बर्थडे टू यू. सर्वांनी तसेच म्हटले. हिनाने काय केलं? हॅपी बर्थडे टू यू म्हणायला सांगितले. कारण तिला बर्थडे मनवायचं होतं ना, आणि काही वेगळा बर्थडे मनवायचं होतं. हा आपण काय करतो, केक कापतो, सगळ्यांना सगळे आपल्याला विश करतात, हॅपी बर्थडे म्हणतात, हो की नाही? आणि हिनं काय केलं, हिनं लोकांची मदत करून त्यांना सांगितलं, हॅपी बर्थडे टू यू, आता तुम्ही मला म्हणा. तसेच सगळ्यांनी केली. आणि ते जे गरीब मुलं होती, त्यांनी हे खेळणी, कपडे, मिठाई व पुस्तके आपल्या हातात मिळाल्यानंतर त्यांना एवढं आनंद झालं, एवढं आनंद झालं की ती मुलं खुश झाली. आणि त्यामुळे हिनाला खूप आनंद झाला. तर तात्पर्य काय आहे ह्या गोष्टीचा? ह्या गोष्टीचं तात्पर्य आहे, घेण्यापेक्षा देण्यातला आनंद खूप मोठा आनंद असतो. बघा मुलांनो, घेण्यापेक्षा देण्यातला आनंद खूप मोठा आनंद असतो. इसको मैं उर्दू में समझाती हूँ बच्चों कि इस कहानी से क्या सबक मिला, कि लेने से ज्यादा देने में जो खुशी होती है वो सबसे बड़ी खुशी होती है. अब देखो, बर्थडे के दिन तो जो कोई गिफ्ट लाता है ना, हर कोई गिफ्ट लाता है, लेकिन इसने तो क्या किया, हिना ने खुद अपने पैसों से उसने दूसरों के लिए चीजें खरीदी और उन गरीब बच्चों को दिया. और उन गरीब बच्चों को देने के बाद, वो चीजें गरीब बच्चों ने अपने हाथ में लेने के बाद उनको जो खुशी हासिल हुई, उनकी खुशी को देखकर हिना को बहुत ज्यादा खुशी हुई. है कि नहीं मस्त पैकी कहानी गोष्ट? मला तर खूप आवडली. आणि तुम्ही पण असंच करणार ना? हा, दुसऱ्यांना देण्यात तुम्हाला आनंद यायला पाहिजे. तर मुलांनो, हे तर आपली गोष्ट झाली. आता तुम्हाला पण एक गोष्ट तयार करायची आहे आणि ते तुमचं ग्रह कार्य असणार. ग्रह कार्य काय हे असणार, के काही शब्द दिले जाणार तुम्हाला आणि त्या शब्दांपासून तुम्हाला गोष्ट बनवायची आहे. तर ते काय आहे बघा, तुमचं ग्रह कार्य, लोभी म्हातारी. लोभी म्हातारी, लालची बुढिया. आता खाली शब्द दिलेले आहेत, कोंबडी, सोन्याचा अंडा, कापणे, पश्चाताप. पश्चाताप मतलब पछतावा. हे शब्द वाचल्यावर आपल्या डोक्यात एक गोष्ट येते. तुम्ही कधी ऐकलात काय? मी तर ऐकले ही गोष्ट. हा, लोभी म्हातारी, लालची बुढिया. हा, काय होते, मैं सरसरी आपको ये कहानी बता देती हूँ, आपने इन अल्फाज का इस्तेमाल करते हुए कहानी बनाना है. एक होती लोभी म्हातारी, तिच्याकडे तिनं बाजारात जाऊन एक कोंबडी घेऊन आली आणि ती कोंबडी रोज एक सोन्याचा अंडा द्यायची. रोज सोने का अंडा देती थी. बोलना. हॅलो. हा,
तो अंडा घेऊन बाजारात जायची आणि त्या अंड्याला विकून ती खूप श्रीमंत झाली. हा एक दिवस त्या लोभी म्हातारीच्या डोक्यात एक युक्ती सुचली. काय युक्ती सुचली? कि अरे रोज ही कोंबडी मला एक एक अंडा देते ना, तर मग आपण काय करूया, ह्या कोंबडीला कापून टाकू आणि हिच्या पोटात जितक्या अंडे आहेत ते आपण घेऊन एकदा श्रीमंत होऊ. हा तर ती म्हातारीने काय केलं, सुरी घेऊन आली आणि त्या कोंबडीचा पोट कापून टाकलं आणि त्यानंतर तिला काय दिसलं, आत एकही अंडा नव्हतं. तर तिला पश्चाताप झालं, पछतावा हो गया उसको, कि अरे मैंने तो बहुत बुरा कर दिया, कि रोजाना एक अंडा तो सोने का मिलता था, अब तो इसके पेट में कुछ भी नहीं है, ना अंडा मिला ना मुर्गी मिली और मुर्गी भी मर गई. हाँ तो तर ह्या शब्दांपासून तुम्हाला एक मस्त पैकी गोष्ट तयार करायची आहे आणि ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या शिक्षकाला पाठवायची आहे. ठीक आहे, आता जे आपण गोष्ट पाहिली त्यावर मी काही प्रश्न उत्तर करणार आहे. तुम्ही सगळे रेडी आहात? हा तर मी प्रश्न विचारणार तुम्हाला आणि तुम्ही मला त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा येतोय. ऐका हा, गोष्ट ही नेहमी टिंब 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 काळात लिहावी. वर्तमान काळात या दुसरा आहे यामध्ये कुठलेही नाही. तिसरा आहे भूतकाळात आणि चौथा आहे भविष्य काळात. जे काही तुमचं उत्तर आहे ते त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. गोष्ट ही नेहमी कुठल्या काळात असते? हा बोला बरं, क्लिक करा तुमच्या फोनच्या स्क्रीनवर. व्हेरी गुड, भूतकाळात. एक अगदी बरोबर उत्तर. हा अगदी बरोबर, तुम्हाला उत्तर जे समोर दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न. तुमच्या स्क्रीनवर गोष्टीमध्ये मुलीचे नाव काय होते? गोष्टीमध्ये मुलीचे नाव काय होते? पहिला रिया, दुसरा हिना, तिसरा निशा, चौथा आहे मीना. कुठला आहे बरं? व्हेरी गुड, म्हणजे सगळ्यांना गोष्ट ही समजलेली आहे आणि सगळ्यांना ठाऊक पण आहे, कोणी विसरलं नाही, हो का नाही? चला तर आता आपला तिसरा प्रश्न काय आहे हे आपण बघूया. खरा समाधान कशामध्ये आहे? खरा समाधान कशामध्ये आहे? पहिला दुसऱ्यांशी मागण्यात, दुसरा आहे खरेदी करण्यात, तिसरा आहे दुसऱ्यांना देण्यात आणि चौथा आहे दुसऱ्यांचा घेण्यात. तो बच्चो असली खुशी और सुकून किसने मिलता है? हमें दूसरों को देने में, है ना? तर जरा क्लिक करा. व्हेरी गुड. हा तर आता आपला चौथा प्रश्न. हिनाने आपला वाढदिवस कसा साजरा केला? हिनाने आपला वाढदिवस कसा साजरा केला? पहिला पर्याय आहे गाणे गाऊन, दुसरा आहे दुसऱ्यांची मदत करून आणि तिसरा आहे बागेत जाऊन आणि चौथा आहे केक कापून. काय केलं तिनं बर्थडेच्या दिवशी? हा दुसऱ्यांची मदत केली. तर क्लिक करा बरं. व्हेरी गुड, तुम्ही तर सगळे जिंकलात आणि तुमचे पॉइंट पण वर लिहिलेले आहेत. व्हेरी गुड, अगदी बरोबर. तर मुलांना सगळ्यांना हे समजलेलं आहे की गोष्ट कशी तयार करतात आणि त्यामध्ये काय मुद्दे आपल्या लक्षात ठेवायचे आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे मुद्दे लक्षात ठेवून गोष्ट तयार करायची आहे व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवायचं आहे. तर मुलांनो
आपला दुसरा जे लेक्चर आहे ते क्राफ्टचं आहे. तुम्ही कुठेही जायचं नाही आहे, आपल्या ह्या सेशनला अटेंड करायचं आहे. मुलांना घरात राहा, सुरक्षित राहा, बाहेर जाताना मास्क लावून जा, आणि नंतर आपण परत भेटूया एका नवीन लेक्चर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, अल्लाह हाफिज.